त्यानंतर इतिहास, इतिहासामध्ये महाभारत, रामायण आणि पंचरात्र, पंचरात्र ही इतिहासातच मोडला जातो बऱ्याचदा। तर रामायण आणि महाभारत, जसं मागे म्हणलं, मूल रामायण हा हयग्रीव देवांनी सांगितलेली ती एक कृती आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरं। तर जसा रामायण, वाल्मिकी रामायण हे काही त्याज्य मानलेलं नाही, वाल्मिकी रामायण हेही प्रमाणच मानलेलं आहे आचार्यांच्या परंपरेमध्ये, त्यामुळे वाल्मिकी रामायण हे आपल्याला कळतंच। पण वाल्मिकी रामायणामध्ये काही विषय अस्पष्ट आहेत जर नीट पाहिलं तर, जे सीतेच्या अग्निपरीक्षेवरून होतं। त्याचं कारण ते की अस्पष्ट विषय असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्याचे आपण नको ते अर्थ किंवा अपार्थ करतो, पण त्याचे सुद्धा मूल रामायणात ते स्पष्ट उल्लेख त्याचे आहेत। तो ग्रंथ सध्या उपलब्ध नाही, आचार्यांच्या काळी तो होता, त्याने त्यातले त्याचे दाखले दिलेले आहेत। आणि तो देवतांनाही अध्ययनासाठी तो प्रमाण ग्रंथ आहे, म्हणजे देवताही त्याचं, त्यांच्या देवता लोकांमध्ये त्याचं अध्ययन करत असतात असा तो मूल रामायण ग्रंथ। इतिहासाला कुठल्याही मताचार्यांनी फारसा हात घातलेला नाही, आपण नीट पाहिलं तर इतिहास ग्रंथांचा अर्थ करणं हे अतिशय क्लिष्ट काम आहे, त्यामुळे साधारण प्रस्थानत्रयीवर भाष्य करून इतर मग आपल्याला जे काही स्वतंत्र कृती करायचे आहेत त्याच्यावर ग्रंथरचना इतर सर्व आचार्यांनी केले, पण इतिहास, पुराण यांना शक्यतो कुठल्याही मताचार्यांनी हार घातलेला नाही, पण जो मध्वाचार्यांनी घातलेला आहे आणि त्यावरही भाष्य केलं। कारण पुराणांमध्ये, इतिहासांमध्ये कथांचे गोंधळ असतात, पुराणामध्ये एक कथा वेगळ्या पद्धतीने सांगितलेली असते, इतिहासामध्ये म्हणजे महाभारतात एक कथा वेगळ्या पद्धतीने असते, रामायणामध्ये वेगळ्या पद्धतीने, पण पुराणामध्ये वेगळ्या पद्धतीने, मग तुम्ही त्याचा समन्वय कसा करणार, त्याचा तुम्ही सांगड कशी घालणार, नाही तर गोंधळ होईल। तर ती सांगड, ती उकल आचार्यांनी केली, किती सूक्ष्मतेला जाऊन केली बघा। त्यामुळे इतिहास, पुराण आदी या विषयांवर आचार्य असे एकमेव आहेत की ज्यांनी त्यातील गोंधळ दूर केला। आणि जे म्हणालो यासाठी पुन्हा संशोधन, भारतभ्रमण, भारतभ्रमण केलं, अनेक राज्यात फिरून ते इतिहास पुराण ग्रंथांच्या प्रती गोळा केल्या आणि त्यात त्यांना काय दोष आढळले त्या प्रतींमध्ये, तर सांगतात, क्वचित ग्रंथान प्रक्षेपंती, क्वचित अंतरदानपी, कुर्युः क्वचितच व्यत्यासं प्रमादात क्वचित अन्यथा। म्हणजे कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत आणि बंगालपासून द्वारकेपर्यंत जे काही संबंध ते हिणले, ज्या काही त्यांना प्रती सापडल्या इतिहास पुराण ग्रंथांच्या मूळ, त्यात चार प्रकारचे दोष आढळले। तर कुठले? तर ग्रंथांच्या प्रती लिहून घेताना होणारा दोष, म्हणजे इंटरपोलेशन ज्याला आपण म्हणतो, लिहून घेताना चूक होणं हे तर स्वाभाविक आहे, तसा दोष। त्याच्यानंतर डिलिशन, आपल्याला नको ते काढून टाकणं, हे प्रकार केले गेलेले आचार्यांनी नमूद करून ठेवले 13व्या शतकात। तर आत्तापर्यंत ते किती डिटोरेट झालं असेल आपली ग्रंथसंपदा हे तुम्ही ठरवा। त्याच्यानंतर डिसऑर्डर, श्लोकांचा आणि अध्यायांचा क्रम बदलणं असंही होतं, असं झालेलं आहे। आणि हेतुपूर्वक, ह्या हेतुपूर्वक चुका असतात, डिलिशन, डिसऑर्डर आणि इंटरपोलेशन, हा कुठल्या तरी हेतू ठेवून केलेल्या चुका आहेत या, म्हणजे हेतू ठेवून केलेले हे बदल आहेत। आणि चौथी चूक आचार्यांनी, चौथा दोष आचार्यांनी सांगितला, तो म्हणजे इग्नोरन्स, माहीत नाही म्हणून असे ग्रंथ लिहिले गेले, असे ग्रंथ पुढे परंपरेने चालत आले। तर या चार चुका, आणि ह्या चार चुका नाहीत अशा सगळ्या प्रती पाहून मग त्याचं संशोधन करून कुठे काही असा क्रम बदललाय, कुठे काही गाळलं गेलंय, हा मग ते गाळलं गेलेलं या दुसऱ्या प्रतीत सापडलंय, असं एवढं अगाध संशोधन करून त्यांनी महाभारतावर, सगळ्याच ग्रंथांवर पण मुख्यतः महाभारतावर त्यांनी ग्रंथ रचला। आणि त्या महाभारत तात्पर्य निर्णय हा तर या ग्रंथामध्ये काय नाही, या ग्रंथाविषयी बोलू तेवढं कमी आहे। यात भक्तीची व्याख्या आहे, यात इतिहास, इतिहास पुराणाविषयी सांगितलेलं आहे, महाभारतामधले अतिशय रहस्यमय ज्या घटना आहेत त्याविषयी सांगितलेलं आहे, एखादी कृती अशी घडली तर त्याचं स्पष्टीकरण काय, यापासून संपूर्ण हे आचार्यांनी यात सांगितलेलं आहे। मग ह्या अवतारांवरून असं आपल्याला वाटतं की भगवंताला काही काही ठिकाणी अज्ञान आलंय की काय, काही तर मतच आहेत, भगवंताला अज्ञान लागलं इथपासूनच काही जणांची मतं उत्पत्ती आहे, तो भाग निराळा, पण असं वाटतं। तर आचार्य म्हणाले असं नाही, जीवोद्धार आहे भगवंताची ही, त्याचं स्वेच्छापूर्वक आहे, तो स्वतंत्र आहे, त्याला काय प्रादुर्भाव आणि त्याचं गमन जे आहे
तर ते स्वेच्छापूर्वक आहे, पण त्याच्यामुळे काय होतं, जीवांचा उद्धार होतो ना। कोणाच्या काय काय इच्छा असतात, कोणाचे काय काय प्रारब्ध असतात, ते सगळं लक्षात घेऊन त्याला ते देणं, प्रदान करणं हे भगवंताचं कार्य असल्यामुळे, त्याला अज्ञान आलेलं असं तरी तुम्हाला दिसलं किंवा भासत असलं तरी सुद्धा ते खरं नव्हे। भगवंताला कधीही अज्ञान येत नाही, अगदी अवतारांमध्ये सुद्धा कधीही नाही, असं आचार्य सांगतात। कथांमधली अनेक रहस्य उलगडून दाखवतात। यमक भारत, महाभारत, तात्पर्यज्ञान असे दोन ग्रंथ त्यांनी महाभारतावर रचले।